उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नवीन आशा नव्या आकांक्षा कधी पदरी मग पडते निराशा रोज चालणे रोज धावणे येते सोबत कधी धडपडणे हात मिळता धाराचा निश्चय होई ठाम मनाचा हात मिळता धाराचा निश्चय होई ठाम मनाचा कष्टाची मग होते नांदी रंग चढता कर्तृत्वाचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा जनशक्तीला धनशक्तीला एक दिलाने मित्रहो आज आपल्या या शो मध्ये सहभागी होत आहेत पितांबरी प्रॉडक्ट्सचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र प्रभुदेसाई आपल्या या शोमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. रवीजी, एक जाहिरात खूप प्रसिद्ध आणि घरोघरी असे की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, आणि या जाहिरातीमधून पितांबरी खरोखरच घरोघरी गेली. आणि ही जाहिरात खरोखर कशी सुचली आणि व्यवसायात कसे आलात हे आम्हाला जरा सांगा. ठाणा कॉलेजमधूनच मी BSc केलं. वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. आर्थिक स्थिती मध्यम स्वरूपाची होती की लहान असताना एकदा असंच आईने सामान सांगितलं की वाण्याच्या दुकानातनं घेऊन ये. आणि मी ते वाण्याच्या दुकानामध्ये गेलो आणि त्यांना ते सामानाची यादी दिली. त्यांनी ते सामान यादीप्रमाणे पिशवीत भरलं आणि सांगितलं तो पैसे दे. मी म्हटलं ते वहीमध्ये लिहून ठेवा. तर वहीमध्ये त्यांनी बघितलं आधीचे पैसे दिलेले नव्हते. तर मी त्यांना म्हटलं की नंतर आई तुम्हाला पैसे आणून देईल. त्या नेहमीचा वाण्याचा वाणी होता तो. तर त्यांनी ती पिशवी रिकामी केली तिथे आणि सांगितलं की जोपर्यंत आधीचे पैसे देत नाही तोपर्यंत तुला पुढचं सामान देणार नाही. मी साधारण 7वी 8वी मध्ये होतो आणि तेव्हा मला त्या प्रसंगाचा एवढा मनावरती परिणाम झाला की आणि त्यावेळी त्या वाण्याचा पण खूप राग आला. मी असताना वडिलांबरोबर टेम्पोमधनं ट्रान्सपोर्टच्यासाठी मी त्यांच्याबरोबर जायचो सुटीमध्ये आणि वेगवेगळे कारखाने बघायला मिळाले मला. म्हणजे ते मालाचं लोडिंग अनलोडिंग होत असतं तोपर्यंत प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथे मशिनरी आणि मग तिथे कुठेतरी तो मनामध्ये एक त्या की आपलंसुद्धा अशी एखादी फॅक्टरी आपलंसुद्धा असं एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे तो जो एक उद्योजकतेचा मला असं वाटतं की कोम जो असतो तो तिथे कुठेतरी वडिलांबरोबर या कंपन्यांमध्ये जात असताना माझ्या मनामध्ये रुजला. आणि वडिलांनी सुद्धा नोकरी केली आणि त्यानंतर व्यवसायात त्यांनी उडी घेतलेली होती. हो, बाबांनी जवळजवळ 19 वर्ष रेल्वेमध्ये नोकरी केली आणि तिथे सुद्धा त्यांचं असं लक्षात आलं की कुटुंबाचं आर्थिक जे हे होती शिक्षण असतील मुलांची तर ती पुरे पडेनात पैसे. आणि मग त्यांनी तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालू केला. मी ग्रॅज्युएट मी परीक्षेला बसलेलो होतो तर त्यांनी मला एक हिशोब सांगितला. ही साधारण 85 सालची गोष्ट आहे की आपलं तेव्हा आमचं स्वतःचं घर झालं होतं आणि एक गाडी पण आमच्याकडे होती. तर ही गाडी आणि घर जर का सांभाळायचं असेल तर तुला 12,000 रुपये महिना मिळवले पाहिजेत. मी 85 साली तर मी BSc होणार म्हणजे रिझल्ट लागायचा होता. तर मी विचार केला की आपल्याला जर का आपण नोकरी केली तर 3,000 रुपये आपल्याला मॅक्झिमम पगार कोणीही अगदी चांगला पगार जर का दिला तर 3,000 रुपये मिळतील. आणि बाबा तर सांगतात की 12,000 रुपये मिळवले पाहिजेत. आणि त्याच वेळा असं लक्षात आलं की नोकरी हा आपल्यासाठीचा विषय नाही आणि आयदर आता स्वतःचा धंदा काहीतरी वेगळा करणं आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस करणं. पण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा म्हणजे बाबा म्हणजे आमचे एकदम जमदग्नीचा अवतार होते म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे. जरा चूक झाली मी परफेक्शनिस्ट होते बाबा बरोबर आणि ते आम्हाला त्यावेळी काही समजत नव्हतं की जरा चूक झाली की त्यांचं आमच्यासाठी असं हे नसायचं. पण
व्यवसायावरती परिणाम होऊ नये त्याचा, अशी त्यांची भूमिका त्यामागची असायची. त्यामुळे बाबांच्या हाताखाली शक्यतो काम करायचं नाही आणि म्हणून मग स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू केला पाहिजे. रवींद्रजी, मला माहिती घेण्याची उत्सुकता आहे की पितांबरीची कल्पना कशी सुचली आणि हे नाव कसं सुचलं? म्हणजे एखादा प्रॉडक्ट आपल्याला बनवायचा असेल तर त्याचं जे गुणवत्ता पूर्णपणे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला मार्केटिंगचं काही ज्ञान नाही, आपल्याला फायनान्सचं ज्ञान नाही, आपल्याला मॅनेजमेंटचं काही माहिती नाही आहे, आपल्याला पर्सनल मॅनेजमेंटचं काही माहिती नाही आहे. आणि मग त्यावेळी मी DBM जॉईन केलं, मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. आणि एवढा मला धक्का बसला की आपलं स्वतःचं एक हे असतं की व्यक्तिमत्वाचं एक, पण तेव्हा हे झालं की हे सगळ्या गोष्टी शिकल्याशिवाय पर्याय नाही. माझं जे केमिकलचं जे ज्ञान होतं त्याच्या आधारावरती आमच्या घराच्या खालीच बाबांनी जागा ठेवलेली होती 1000 square feet. आणि मग खाली प्रयोग तयार सुरू करून लिक्विड सोप वगैरे सगळ्या वस्तू तयार केल्या आणि 5-star हॉटेल्सना आम्ही सप्लाय करायला सुरुवात केली. आणि एकीकडे मॅनेजमेंटचे धडे पण घेत होतो, कोणी कमी गुणवत्तेचं प्रॉडक्ट कमी रेटमध्ये जर का दिलं तर आमची ऑर्डर जायची. तर माझ्या असं लक्षात आलं की ह्याला काहीतरी एक स्टेबल हे पाहिजे की आपण, मी तर त्यावेळी 25 वर्षाचा होतो तर पूर्ण आयुष्य आपल्याला काढायचं आहे. आणि मग त्याचवेळी आमच्या इथे DBMला FMCG हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला, म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आणि ब्रँड ही संकल्पना तिथे पहिल्यांदा आमच्या मला मॅनेजर शिकवायला यायचे. आणि त्यांनी आम्हाला तो त्यांनी सांगितलं की ब्रँड म्हणजे काय किंवा FMCG प्रॉडक्ट म्हणजे काय. तर मग माझ्या डोळ्यासमोर सगळी प्रॉडक्ट ही एकदम फिरली. आंब्या पितळ्यासाठी आम्ही ताजमहाल हॉटेलला 25 kilo एक पावडर सप्लाय करायचो, पण ती युनिक होती. आणि संघाच्या शाखेत जात असताना लोकांच्या घरी जायला मिळायचं आणि तिथे स्वयंपाकघरामध्ये ते पितळ्याचे डबे, त्याच्यानंतर मोठमोठे पाण्यासाठीच्या बादल्या असायच्या, एखादा बंब असायचा तांब्याचा, किंवा ताटवाटी भांडं कलई केलेली असायची. आणि त्याला आमच्या घरी सुद्धा चिंच आणि राख वगैरे आम्ही वापरत होतो. तर मला लक्षात आलं की 6 crore लोकसंख्या होती महाराष्ट्राची, भागिले 5 तर 25 crore कुटुंब आहे. त्यातल्या 10% लोकांनी जरी पावडर वापरली तरी 12 lakh पुड्या लागतील असं मी गणित त्या वर्गामध्येच बसल्या बसल्या. आणि मग त्याला नाव काय द्यावं किंवा मी घरी कल्पना सांगितली ती, मग आम्ही ते तांबा पितळ असं ते दोन शब्द तांबा पितळ बोर्डावरती सगळं लिहिलं की, आणि खूप 8 दिवस लागले त्याला की नाव, कारण ब्रँड नेम असतं बरोबर. आणि मग ते पितांबरी नाव, तांबा आणि पितळ कॉइन केलेला वर्ड येतो, ते पितांबरीचा जन्म तिथे झाला. आज पितांबरीची काय विस्तार आणि काय वाढ झालेली आहे त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. एकदा FMCG म्हटल्यानंतर पूर्ण भारत किंवा एक जगच तुमची बाजारपेठ होते आणि मग त्या दृष्टीने उद्योजकांनी पावलं उचलली पाहिजेत. तर महाराष्ट्रामध्ये तर आम्ही सगळीकडे गेलो आणि मग गुजरात आणि कर्नाटक, कारण साऊथमध्ये दक्षिणेमध्ये सुद्धा खूप तांबा पितळ वापरलं जातं. आणि मग एक स्टेट आम्ही कव्हर करत गेलो. तसं मग तामिळनाडूमध्ये सेलममध्ये आम्ही एक फॅक्टरी चालू केली. तर भारतासाठी कुठेतरी एक फॅक्टरी असायला पाहिजे. आणि दुसरं पण होतं, त्यावेळी युनियनचं खूप हे होतं, एक कामगार संघटनांचं, ही साधारण 89-90 सालची गोष्ट आहे. तर कामगार संघटना होतं, आमचे एक वकील होते, त्याने सांगितलं होतं की कधी कुठे स्ट्राईक झाला तर तू एक महाराष्ट्राच्या बाहेर युनिट तुमचं चालू करून ठेवा. म्हणजे उद्योजकांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे की आपला धंदा बंद नाही पडता कामा, तर वेगवेगळ्या ठिकाणी आपलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम असलं पाहिजे. आणि त्यांचा सल्ला बरोबर होता, म्हणून आम्ही गुजरातमध्ये फॅक्टरी चालू केली. आणि जेव्हा आमच्या महाराष्ट्रात आमच्या इथे खरोखर स्ट्राईक झाला त्यावेळी बिनबोभाट आम्ही गुजरातमधनं सगळं प्रोडक्शन सगळीकडे सप्लाय करत होतो. आणि त्यामुळे कामगारांच्या अवस्था मागण्याच्या होत्या, त्यांना आम्हाला बळी नाही पडायला लागलं. आणि कन्झ्युमर प्रोडक्ट एकदा मार्केटमधनं जर का गेलं तर तुमचे स्पर्धक कधी तुम्हाला मग वरती यायला देणार नाहीत. सर्व राज्यांमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जवळजवळ आमचे आता 2000 एजंट आहेत आणि 5 lakh दुकानांमधून पितांबरी सर्वत्र केली जाते. मित्र, आणखी आपण जाणून घेणार आहोत रवींद्र प्रभुदेसाई यांच्याकडून आपल्या या कार्यक्रमामध्ये, आपल्या या शोमध्ये. पण इथे झालेली आहे वेळ एक कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. मित्र, स्वागत आहे पुन्हा आपल्या या शोमध्ये. रवीजी, एक बाब मला जाणून घ्यायची आहे की मोठं होताना काही शत्रूही आपल्याला निर्माण होतात, म्हणजे मोठं होणं काही गुन्हा नाही, तर याचा काही अनुभव आला का? उद्योग करत असताना आपण सामाजिक भान जर का ठेवलं आणि जर का समाजातल्या उपक्रमांशी आपण निगडीत असलो तर शत्रू कमी निर्माण होतात, कारण त्यांना लक्षात येतं की तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर सगळा समाज आहे, तुमच्याबरोबर वर्तमानपत्र आहेत,
तुमच्याबरोबर बँका आहेत, तुमच्याबरोबर कन्झ्युमर आहेत, पण डुप्लिकेटर्स काही निर्माण झाले, मग मोठे शत्रू निर्माण नाही झाले. पण त्याचं कारण मला असं वाटतं की जी सामाजिक बांधिलकी होती आणि समाज सगळा आपल्या बरोबर आहे, पितांबरीच्या सुरुवातीपासूनच की जो काही फायद्यातला काही हिस्सा त्या समाजोपयोगी संस्थांना दिल्यामुळे म्हणा असेल, तर सगळ्यांना घ्या. कसं असतं की तो एकटा कोणी असेल तो पटकन त्याच्यावरती काही हे करणं, त्या उद्योजकांसाठी माझं हे असेल की सीएसआर उद्योजकाने अंगीकारला पाहिजे. आणि सीएसआर इज नॉट ए लायबिलिटी, इट इज अ ऍसेट. बरोबर. पितांबरीची उत्पादनं जी आहेत ती एकापासून जरी सुरू झाली असली तरी आज अनेक उत्पादनं आहेत, या उत्पादनांबद्दलही थोडीशी माहिती आम्हाला द्या. बरंच आपल्याला माहिती आहे की एखादं प्रॉडक्ट आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं, आता इतर राज्यांमध्ये केलं, तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये दुसरं उत्पादन आणायला पाहिजे आणि ग्रोथ ही सतत राहिली पाहिजे. आणि त्याच्यातलं R&D डिपार्टमेंट आम्ही खूप सुरुवातीपासून सुरू केलं, म्हणजे जवळजवळ 95 सालापासून आमचं R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर बरेचदा काय होतं, जे उद्योजक असतात किंवा आम्ही पण, की एक उत्पादन झाल्यानंतर त्या विक्रीच्या मागे लागण्यामध्ये पुन्हा नवनिर्मिती हा विषय थांबून जातो आणि मग त्या एका उत्पादनातून अनेक अनेक उत्पादन आणि मग त्याच्यातूनच आयुर्वेदाची सुद्धा सुरुवात झाली. आपण 100 कोटीच्या पल्ल्याबद्दल काय योजना आपण केल्या होत्या? 100 कोटीची पण अशी एक गोष्ट सांगता येईल की आमचा 10 कोटी बिझनेस होता साधारण 1999 साली आणि त्यावेळी अनेक संघटनांमध्ये मी सक्रिय होतो. तशी मराठी व्यापारी मित्रमंडळ नावाची संघटना आहे, मनोहर जोशीजी त्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह होते आणि ते ज्यावेळी अवजड उद्योग मंत्री होते केंद्रामध्ये, तर त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली. सर्व मराठी उद्योजक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते. त्यांनी प्रश्न विचारला की 100 कोटी टर्नओव्हर असलेले किती लोक आहेत, त्यांनी हात वरती करा. मी पुढच्या रांगेत बसलो होतो, कारण ठाण्याचा जो विभाग होता त्याचा मी प्रमुख होतो. तो मागे वळून बघितलं तर कोणाचेच हात वरती नव्हते आणि सरांना खूप वाईट वाटलं, जोशी सरांना, की अरे 100 कोटी एवढे 1000 लोक आहेत आणि 100 कोटी उद्योजक असलेला कोणीच नाही आहे त्याच्यामध्ये. कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना भेटलो. आमचा टर्नओव्हर त्यावेळी 10 कोटी होता आणि माझ्या मनात सुद्धा कधी असं आलं नव्हतं की आपण पण 100 कोटी केलं पाहिजे, म्हणजे पोटेन्शियल आमच्यामध्ये पण असेल. त्यावेळी मी सरांना भेटलो की तुम्ही आज जे खंत व्यक्त केली तर बाकीचे उद्योजकांना सुद्धा आम्ही काही मदत करू, पण मी स्वतः आता ठरवलंय की 100 कोटी आपण हे करायचं आणि या मागच्या वर्षी आम्ही 117 कोटी आता आम्ही जे फायनान्शियल इयर झालं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही जसं विचारलं की आमची जी सगळी टीम आहे, पितांबरी माझे एकट्याचं नाही आहे आता, तसे आमच्याकडे आता 1000 लोक काम करतात. आता आम्ही 1000 तो पण एक टप्पा आम्ही या अनुषंगाने क्रॉस केला की 1050 माणसं आमच्याकडे काम करतात. त्या प्रत्येकाला वाटतं की पितांबरी कंपनी माझी आहे, म्हणजे त्यांची आहे, प्रत्येकाची आहे, की फक्त रवींद्र प्रभुदेसाई किंवा आमची नाही आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये खूप यश आहे. रवीजी, यापुढचा पल्ला, यापुढचं स्वप्न काय आहे? 100 कोटी झाल्यानंतर मला असं लक्षात आलं की एखादा टर्नओव्हर आपण वाढवतो तर त्याच्यामागे काहीतरी पर्पज पाहिजे. सुरुवातीला मी तर सांगते की वाण्या, एखाद्या वाण्याने आम्हाला ते त्यांनीच तो हे दिले नाही उत्पादनं, मग ते वाणी आमच्याकडेच एजन्सी मागायला आले होते, तेव्हा मला खूप आनंद झाला की कारण त्यांची एजन्सी नव्हती. कारण एजन्सी करणं म्हणजे अनेक दुकानदारांना सप्लाय करणं. मग लक्षात आलं की आपल्या कुटुंबाची जबाबदारी, मग कुटुंबानंतर समाजाची जबाबदारी, मग समाजामध्ये चांगलं काही जर का करायचं असेल तर आपल्याला अर्थशक्ती आपली मागे त्याच्या उभी केली पाहिजे, म्हणून मग टर्नओव्हर वाढला पाहिजे. मग आता उद्योजक पण निर्माण व्हायला पाहिजेत, म्हणजे जसजसा पर्पज आपला वाढत जाईल तसतसं टर्नओव्हर वाढला पाहिजे. तो पर्पज सॅटिस्फाय करण्यासाठी उद्योग पण मोठा झाला पाहिजे. मी आम्ही आता 500 कोटीचं आमचं टार्गेट ठेवलेलं आहे. की प्रॉडक्ट इनोव्हेशन हा एक बरेचदा विषय येतो, म्हणजे मार्केटमध्ये आपण मागे पडू की काय, आपल्या प्रॉडक्टमध्ये डिक्लाईन फेज येईल की काय, म्हणून इनोव्हेशनला उद्योगाच्या वाटचालीमध्ये किती महत्व आहे आणि काय केलं पाहिजे उद्योजकाने? इनोव्हेशनला अनन्य साधारण महत्व आहे. इनोव्हेशनचे 2 आहेत की जे नवीन आहे त्याच्याकडे सतत माणसं बघत असतात, की आपण पण विचारतो आता काय नवीन आहे तुमचं, जसं तुम्ही पण एक नॅनो सिटी म्हणून तुम्ही प्रोजेक्ट तुमचा आणलेला आहे, की वेगळं पण काहीतरी आपल्याला आपल्या उद्योगामध्ये आणायला लागतं की ज्याच्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील. सतत नाविन्याची सगळ्यांना आवड असते, तर तसंच इनोव्हेशन. आणि इनोव्हेशन इज इक्वल टू R&D, त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे ते. आणि त्याचं कसं आहे की बऱ्याच उद्योजकांना असं वाटतं की हा एक खर्चाचा विषय आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता DSIR म्हणून त्यांनी एक ही संस्था चालू केलेली आहे. आणि तुम्ही जे R&D मध्ये जो तुम्ही खर्च कराल
त्याच्या 200% तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळते. तर ह्या जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम्स आहेत त्याचा सुद्धा उद्योजकांनी माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि मग आमच्या जसे 4 डिव्हिजन आहेत, होम केअर आहे, हेल्थ केअर आहे, ॲग्रो आहे, आणखीन आमची फूड डिव्हिजन आहे. तर या प्रत्येक डिव्हिजनमध्ये त्या त्या विषयाचे शिकलेले तज्ज्ञ आहेत त्यांच्या. तर अमेरिकेमध्ये असं खूप शिक्षण आणि उद्योग याची अतिशय चांगली सांगड घातली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षण आणि शिकत वेगळे असतात आणि उद्योग वेगळे करतात असं तिथे नाहीये. तर तो मॉडेल कुठेतरी आपल्या भारतामध्ये आणलं पाहिजे. आणि टर्नओव्हरच्या किंवा प्रॉफिटच्या काही टक्के, 5% म्हणा, 60% म्हणा, हा R&D मध्ये जर का आपण इन्व्हेस्टमेंट केली, ती इन्व्हेस्टमेंट म्हटली पाहिजे, खर्च नाही येतो बरोबर, तर नवीन नवीन उत्पादनं आपण निर्माण करू शकतो. गोमूत्र प्लस कॅप्सूल आम्ही आता बाजारात आणल्या तर त्याचं त्याला, कारण गोमूत्र हे अर्क स्वरूपामध्ये उपलब्ध होतं तर ते घ्यायला खूप त्रास होतो, त्याचं वास आहे, चव आहे, ते उग्र आहे. आणि त्याची योग्य मात्रा तर आम्ही ती पावडर फॉर्म केला आणि त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण आम्ही त्याच्यामध्ये घातलेलं आहे. 70% गोमूत्र पावडर आणि 30% त्रिफळा चूर्ण. आणि त्याचा परिणाम 6 रोगांवरती ते काम करतं. तर हे कशामुळे शक्य झालं? तर R&D मुळे शक्य झालं. इनोव्हेशन इज द की फॉर ग्रोथ ऑफ द बिझनेस. इनोव्हेशन करतच राहिलं पाहिजे. एक विषय असा येतो की उद्योजकाने रिस्क घ्यावी की घेऊ नये, आणि रिस्क अँड रिवॉर्ड्स यांचं एक अतूट नातं आहे असं म्हटलं जातं. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, कायम कॅल्क्युलेटेड रिस्कच घेतली पाहिजे. कारण कोणीही सांगतं म्हणून तुम्ही जर का करायला गेलात तर तुम्ही प्रमुख असता आणि तुम्ही ड्रायव्हिंगच्या सीटमध्ये असता आणि त्या हायवेवरनं जाताना पाट्या असतात ना, की तुम्ही सतत लक्ष तुमच्या रस्त्याकडे पाहिजे. तुमचं इकडे तिकडे लक्ष गेलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो उद्योजक हा कॅप्टन आहे, तो वैमानिक आहे, तो तर त्याचं लक्ष सतत आपली इन्कम किती आहे आणि त्या हिशोबाने आपण लोन घेऊनच तुम्हाला ते सगळं करत. नवीन नवीन प्रोजेक्ट जे आम्ही चालू केले, बँका ह्या चांगल्या उद्योजकांना पैसा देण्यासाठीच बसलेले आहेत. कारण त्यांनी लोन देणं हा त्यांचा धंदा आहे. जसं आपलं प्रोडक्ट विकणं, त्यांचं लोन हेच प्रोडक्ट आहे. बरोबर. तर ते आपण घेतलं पाहिजे. पण आपण किती, म्हणजे आपला प्रॉफिट हा सुद्धा एक असला पाहिजे. या ठिकाणी आपण घेतो आहे एक कमर्शियल ब्रेक. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. मित्र, स्वागत आहे आपलं आपल्या या शो मध्ये. मला आता एक सांगा की आपली पुढची पिढी सुद्धा या व्यवसायामध्ये येते आहे किंवा आलेली आहे, तर आपण काय तयारी केली त्यांची? मी अनेक उद्योजक बघत आलो आणि वडील आणि मुलगा असे सुद्धा खूप बघितले की वडील आपल्या मुलांना फॉर्म्युले सांगतच नाहीत असे सुद्धा बघितले. त्यामुळे मी खूप काळजी मला वाटायची की मुलं आपली उद्योगात येणार की नाही. आणि म्हणून लहानपणापासूनच त्यांना सांगितलं की नोकरी करणं हे तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गदा आहे. ती तर तुमची कल्पना, तुमची कल्पनाशक्ती किंवा तुमचं जर का सगळं काही, तुमचं विश्व तुम्ही निर्माण करू शकता. आणि मग त्यांना सांगितलं की पहिल्यापासून, म्हणजे मुलगी होती तिला, तुला R&D मध्ये काम करायचं आहे. आणि मुलाला सांगितलं की तुला मार्केटिंग आणि तुला पूर्ण प्रमुखच तुला व्हायचं आहे. आणि मग त्यांना लहान प्रत्येक गोष्ट ही उद्योगाच्या काही आमच्या कार्यक्रमांना घेऊन जाणं, त्यांना तशी काही पुस्तकं वाचायला देणं, तिथे ठेवणं, म्हणजे आपण सांगायचं नाही त्यांना, कारण तुम्ही हे करा म्हणतात की ते करणार नाहीत. त्यामुळे त्यांना नकळत त्याचे फायदे की बाबा गाडी घेतली, त्या मुलांना गाडी दिली, गाडी का घेऊ शकलो आपण, कारण उद्योग आहे म्हणून. आणि त्यांना हे पण सांगितलं की मी तुम्हाला सेकंड हँड गाडीच देणार, नवीन गाडी तुम्ही उद्योगात आल्यानंतर स्वतःची तुम्ही घ्यायची. कारण त्यांना काही टार्गेट्स पण त्यांना दिली पाहिजेत. नवीन उद्योजक भरती, नवीन उद्योजक निर्मिती अशी सगळी कशी होत असते आणि नवीन उद्योजक जे होऊ इच्छितात त्यांना आपण काय सल्ला द्याल? आपल्या जर का आपल्या कल्पना वास्तवात आणायच्या असतील तर तिथे पैसे पाहिजेत. आणि पैसे हवे असेल तर उद्योजकच तिथे यायला पाहिजे. कारण आता सरकारी नोकऱ्या कमी होणार, बघा की सगळं ऑटोमेशन होत आहे, बँका असतील किंवा रेल्वे असेल सगळीकडनंच भरती कमी होत चालली आहे. तर उद्योजक निर्माण झाले तर नोकऱ्या निर्माण होतील आणि नोकऱ्या निर्माण झाल्या तर समाजाचं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राहील. 6 कोटी लघु उद्योग आहेत आणि त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट, त्यांचं एक्सपोर्ट, आता मी जेव्हा लघुउद्योग भारताचं काम सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे नोकऱ्या पण जास्त आहेत, ते एक्सपोर्ट पण जास्त करतायत आणि निर्मिती पण खूप जास्त करतायत. तर म्हणून लघुउद्योग भारतीमध्ये काम करावं असं विचार केला. कारण आपला जो अनुभव, पुढच्या स्टेज मागचा शहाणा, बरोबर, म्हणजे आपल्याला ज्या ठेचा लागल्या त्या त्या उद्योजकांना लागू नयेत. आणि छोटा एखादा, अगदी आमचा पण गृहउद्योगच होता आधी, हा तिथपासून ते 100 कोटीपर्यंत करताना ज्या ज्या अडचणी आल्या त्याचं आपलं जे काही
अनुभव आहे ते अनुभव त्यांना आपल्याला सांगता यावं. आणि व्यक्तिमत्व विकास किंवा लीडरशिप ही खूप महत्त्वाची असते. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की तुम्हाला पैसे मिळतील, तुम्ही मार्केटिंग पण करू शकाल, पण लीडरशिप जर का तुमची बिझनेस लीडरशिप जर का डेव्हलप नाही झाली तर तुमचं नेतृत्व जे हुशार मॅनेजर्स असतील किंवा जे इतर तुमचे बरोबर जे काम करणारे ज्या जी माणसं आहेत तर ती तुमचं ऐकणार नाहीत. त्यामुळे मी बऱ्याचदा बिझनेस लीडरशिपबद्दल नेहमी हे करत असतो की आणि ते डायरेक्टली प्रपोर्शनेट आहे. म्हणजे तुमची बिझनेस लीडरशिप जेवढी वाढत जाईल तेवढा तुमचा धंदा वाढत जाईल असं मला वाटतं. बरोबर मित्र, लीडरशिप बिझनेसमध्ये खूप महत्त्वाची आहे आणि बिझनेसमॅन जो आहे हा लीडर असणं बिझनेससाठी उपयोगाचं आहे. इथे वेळ झालेली आहे आपल्या थांबण्याची. माझ्याकडे आजच्यासाठी आपल्याकडे आहे एक मॅनेजमेंट थॉट. थॉट असा आहे की वर्कआउट ऑर रस्ट आउट. म्हणजे कोणी व्यक्ती असू द्या किंवा एखादं मटेरियल असू द्या, ते दोन पद्धतीने संपतं. एक तर ते वर्कआउट होऊन संपतं, झिजून संपतं, किंवा रस्ट आउट होऊन संपतं, गंजून संपतं. मग गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं काय वाईट आहे. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.